या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मी पुन्हा त्या घटनेकडे येतो ज्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी खरं तर निवृत्तीची घोषणा केली होती. आणि या निवृत्तीची जेव्हा घोषणा केली तेव्हा महाराष्ट्रानं न पाहिलेलं जयंत पाटील साहेबांचं रूप पाहिलं होतं. म्हणजे जयंत पाटील साहेब म्हणजे हे नेतृत्व अगदी संयमी आहे, हे कणखर आहे, हे सगळं आम्हाला माहीत असताना त्या दिवशी आम्हाला अगदी भाऊक झालेले जयंत पाटील साहेब पाहायला मिळाले. तर जयंत पाटील साहेब हे मुळात एवढे भाऊक आहेत का आणि त्या दिवशी नेमक्या काय भावना होत्या? नाही, असं आहे की आम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष पवारसाहेबांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली बरोबर म्हणण्याचा अधिकार नाही, कारण आम्ही लहान आहोत त्यांच्यापेक्षा. काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी आम्हाला अनेक संधी दिल्या. मला आठवतं की ज्यावेळी 98 दरम्यान, ज्यावेळी 98-99 पक्षापासून वेगळं होण्याचा निर्णय पवारसाहेबांनी घेतला, तेव्हा आम्ही काँग्रेस पक्षात स्थिर असणारे, काँग्रेसनं आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेलं असताना देखील आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर राष्ट्रवादीत जायचा निर्णय घेतला. आणि तो कशासाठी घेतला? तर पवारसाहेबांच्याकडं बघून घेतला. आम्ही पवारसाहेबांचं नेतृत्व आम्हाला आवडलं म्हणून आम्ही घेतलं आणि 25 वर्ष आम्ही त्यात काम केलं. आणि एवढा मोठा निर्णय होत असताना, मी पक्षाचा अध्यक्ष असताना, मला याची सुतराम कल्पना नव्हती. समोरच साहेबांनी अचानक जाहीर केलं. आणि ज्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष सोडून आम्ही ह्या पक्षात आलो, तेच नेतृत्व जर निवृत्त होऊन निघून जाणार असेल तर काय, ह्याचा फार मोठा प्रचंड धक्का होता. आणि पवारसाहेबांच्या बरोबर आम्ही इतके जवळून काम केलेलं आहे की ते आम्हाला सहन झालं नाही. त्यामुळे अश्रूंना मोकळी वाट मिळाली आणि लोकांच्या समोर त्या भावना नैसर्गिकरित्या व्यक्त झाल्या. पण मला माहीतच नव्हतं की त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आता मी त्यांना दोष देणार नाही, पण त्यांनीही मला कल्पना दिली नव्हती की मी निवृत्ती करतोय. एवढा मोठा निर्णय, अशी मनात कल्पना आली की एवढा मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि कोणालाच कल्पना नाही. त्यांच्या घरातल्यांना असेल तर मला माहीत नाही, पण कोणालाच कल्पना नाही. त्यामुळं मलाही धक्का बसला. आणि त्यांच्यासाठी तर आम्ही आत्तापर्यंत सगळी लढाई उभी करतोय किंवा त्यांच्या सूचनेवरून आम्ही लढाई करतोय, आणि अचानक एकदम ते निवृत्त होण्याची भाषा करायला लागले. आम्ही पक्ष लोकांच्यात कोणाच्या नावाने जातो? शरद पवारांचा पक्ष म्हणून जातो. पवार साहेबांच्यासाठी आम्ही मतं मागतो किंवा महाराष्ट्रात जी कार्यकर्ते आज अटॅच्ड आहेत ते पवार साहेबांच्या स्वभावामुळे आणि पवार साहेबांच्या वलयामुळे आहेत. आणि त्यामुळं अचानकपणाने पवार साहेबच नाहीत, पवार साहेब राष्ट्रवादीच्या ह्याच्यावरून काढून टाकले पटलावरून, तर बाकीच्यांची उंची किती आहे? त्यामुळे हे अचानक धक्का बसला आणि ते भावना व्यक्त झाल्या त्यावेळी.